त्याच्या सर्कलमध्ये ठेवणं बंधनकारक असणार आहे. भादाने संघाने आपली सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. सलामीवीरांची प्रतीक्षा मैदानामध्ये केली जाते. अमर पटेल, कामरान पटेल आणि अक्रम पटेल या तिघांचंही नक्कीच मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. पॉवर तलवली संघाला पण आपले पॉवर दाखवताना आज इन ॲक्शनमध्ये ग्राउंडमध्ये पाहणार आहोत. आपलं ही हार्दिक स्वागत आहे. प्रिन्स मूवीज च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. सर्वांचं बहुधा एकदा डीबी स्पोर्ट्स करून आयोजित डीबी चषक 2023 मध्ये हार्दिक स्वागत आहे. सलमेजूड मैदानामध्ये भादानी संघाकडून दाखल झालेले सलमेजोडी मैदानामध्ये भादाने संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. देवराज आणि शिवाजी ही दो सलमेजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाजाला सुरुवात करेल अतकुली संघाकडून गोलंदाज भावेश. पावलपेचा षटक आणि पावलपेचा षटकामध्ये दोन षटकचे ऑल्टरनेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये डिव्ह स्क्रीन लेग तैनात केले गेलेले आहे आणि अगदी मिड विकेट लॉंगॉनच्या मध्ये एक षटकचे कॉक आणि रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू बरोबर 10:45 टाकला जातोय. यावेळी पाहता पहिला चेंडू फुल टच चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा रिझनमध्ये कुठल्याही प्रकारची चूक नाही. पहिल्या चेंडू पहिला फलंदाज बाद शून्यावर बाद होताना आपण बघतोय देवराजचा फलंदाज. नवीन फलंदाज ओमकार तिसऱ्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. पहिला फलंदाज अगदी शून्यावर बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे ज्याला खाते उघडण्याची संधी मिळाली नव्हती. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करताना गोलंदाज भावेश. इथे मात्र फुलटाच चेंडू आणि फुलटाच चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेग रिझन मधून सीमापार चौकार. पहिल्या चौकार या इनिंग मधील ओमकारच्या बॅट मधून चौकाराने स्वतःच आणि संघाचा अकाउंट त्याने ओपन केलेला आहे. आज मात्र नक्कीच वातावरणामध्ये पूर्ण बदल आपल्याला पाहायला मिळतोय. समोर खेळलेल्या चेंडूला मात्र सलग शतरक्षकाच्या हातामध्ये मिड ऑफ रेजरमध्ये झेल पकडला जातोय आणि दुसरा फलंदाज इथे मात्र झेलबाजूरपणे बाद होतोय. ओमकार याची खेळी संपुष्टात येते.
पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर विकेट. एका तुमची एक आमची असं चित्र सध्या मैदानामध्ये दोन्ही संघामध्ये पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर चौथ्या क्रमांक खेळण्यासाठी सचिन आता मात्र मैदानामध्ये आलेला आहे. दोन फलंदाज बाद होऊन फॅल मध्ये परतलेले आहेत. आपण सामना पाहतोय भादन विपक्ष अतकुल या दोन संघामध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये उद्घाटनीय सामन्यामध्ये विजय संपादन केला होता खालिंग संघाने. विजयाची भोवणी केलेली, विजयाचं खातं उघडलं आणि दुसरा सामना सध्या सुरू आहे भादन विपक्ष अतकुल या दोन संघामध्ये. बॉलपेचं पहिले षटक मार्गस्थ आहे. भावेश पहिले षटक चालतो आहे अतकुली संघाकडून. पुश केलेल्या चेंडूला पुश करू खुश रहो. एका धावीने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाजाने. एक सिंगलने संघाची धावसंख्या वाढून होते ते धावपलीकडे 5 धावा. भावेश वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक अतकुली संघाकडून आतलतोय. दोन विकेट आतापर्यंत त्याने चटकावलेले आहेत. चांगली गोलंदाजी म्हणता येईल चौकार जरी खर्च केला असला तरी. गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाही. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळत आहे. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भादाने संघ आपण पाहतोय. दोन विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत भादाने संघाने. इथे मात्र झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. झेल बाजरूपाने तिसरा फलंदाज बाद होतोय भादाने या संघाचा. तीन फलंदाज पावलेच्या षटकामध्ये भावेश यांनी बाद केलेले आहेत आणि धावांचा विचार केला तर 5 धावा खर्च केलेले आहेत. बॉलपेचा षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. कारण या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये त्याने 5 धाव खर्च करून 3 महत्वाचे विकेट चटकावलेले आहेत. थोडीशी दयनीय स्थिती आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये भादाने या संघाची. आणि अतकुली संघाने जो निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा, तो गोलंदाज भावेश यांनी आतापर्यंत सार्थ ठरवलेला आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये ऋत्विक आलेला आहे. ऋतिकला रोशन कामगिरी करावी लागेल कारण संघाची अवस्था आपण पाहिली तर बिकट झालेली आहे. गोलंदाजीमध्ये पहिला बदल, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तेजस सज्ज होतोय. विनायक गीते आणि आदेश गीते यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी एक आकर्षक बॅट आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे आणि विशेष धन्यवाद आहे. पावलांचा वापर करून हा फटका केलेला बेडीकाट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावपेक्षा अधिक नाही, धावसंख्या सिंगलने 6. असंत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळते. त्याचं कारण अतकुली संघाकडून चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेलेली आहे. फील्डमध्ये परिवर्तन केला जातोय. विखुरलेले षटकक्षण पाहायला मिळते कारण पावलपेच्या षटकाची समाप्ती झालेली आणि जे निर्बंध होते पावलपेच्या षटकामध्ये ते आता निर्बंध आपल्याला पाहायला मिळत नाही. गोलंदाज तेजेस दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सामनाकडे फलंदाज ऋतिक. इथे मात्र जागेवर फटका खेळलेला आहे खडे खडे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे.
जीवदान मिळतं फलंदाज ऋतिक याला. धावसंख्या एका धावने वाढते धावपळीकर. अपील केला जातोय पंच संबंध नाहीत तोपर्यंत. एक धाव लेगबच रूपाने पूर्ण करतात फलंदाज अवांतर धावेमध्ये भर. यावेळी फटका चांगला आहे मात्र प्रोटेक्शन आहे. या चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्विक थ्रू ही पाहायला मिळतोय. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामधील हा अखेरचा चेंडू सामोरं जाईल फुलंदाज ऋतिक. जी रोकडे यांना विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी डायजर या आपले डीबी चषक 2023 मध्ये डीबी स्पोर्ट्स करून यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. चौके से 7 पर पहुंचा है स्कोर 1 विकेट के नुकसान पर. इसे कहते हैं कमेंटेटर्स कर. भादाने को जो 2 रन की पेनल्टी दी गई थी वो अब हम दूसरा ओवर शुरू हो चुका है तो ऐड कर रहे हैं. तो 7 और 2 9 रन होंगे अब अत कोहली के. इस पर तबाह उड़ा के खेला है. गेंद हवा में जरूर है. दूर से खिलाड़ी गेंद के नीचे आने की कोशिश कर रहे हैं नाकामयाब रहे. इस बीच 2 रन पूरे किए. इन 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 11 पर पहुंचा है स्कोर. 29 के लक्ष्य का पीछा कर रही है अतकोली. जेडी स्पोर्ट्स अतकोली. आजू बाजू की लड़ाई है. भादाना और अतकोली के बीच कोई अंतर नहीं है. किसी के खेतों की बांध की बाउंड्री होगी वही होंगी अंतर. इस मरतबा शॉट एम पुल किया है गेंद को मिड विकेट पर. थोड़ी सी मिड फील्ड बढ़िया बैकअप और 2 रन पूरे. इन 2 रनों से स्कोर 13 पर पहुंचा है. रोहन थोरात सूरत थोरात रोहित जाधव त्रिमूर्ति ने इस स्पर्धा को ऑर्गेनाइज किया है. इस मरतबा बहुत ही खूबसूरत स्ट्रोक. ओहो ये तो जाएगी बाहर. गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. महेंद्र सिंह धोनी ने जो शॉट लाया है वो अब टेनिस क्रिकेट से लेके प्लास्टिक तक सभी जगह छा गया. हेलीकॉप्टर शॉट. क्या शॉट खेला था. रिप्ले में हम फिर एक बार देखना चाहेंगे. प्रिंस मूवीज दिन दुगनी तरक्की पर है इस वक्त टेनिस क्रिकेट में. डीजे विकी ने इस वक्त भादाने को ऑल द बेस्ट कहा है जबकि डीजे शुभम इस वक्त इंटरटेन करते हुए इस स्पर्धा में आप सभी को. इस मतलब आपने सामने गेट को गेंद को पटका था. आप पंच करके खेलना चाहते थे और कवर्स में कैच दे बैठे. दूसरा झटका लगता हुआ तेजस के रूप में. हालांकि अच्छी बल्लेबाजी करके आउट हुए. एक बड़ा स्ट्रोक लगाया था. एक चौका भी लगाया और 2 डबल्स खेले थे. उन्नीस रनों पर दूसरा झटका लगता हुआ. बहुत अच्छी बल्लेबाजी करके आउट हुए तेजस. 16 रनों की पारी खेली अपनी टीम के लिए. मोहतरम अफसर रईस आपसे गुजारिश है आपको वीआईपी डाइस पर आकर बैठना है. रेहान मुरुमकर हमारे बीच में है.
इस मरतबा खराब फील्डिंग, सर की ऊपर से गेंद निकल गई, थोड़ा सा लेट रिएक्ट हुए थे फील्डर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। दो ओवरों की समाप्ति, स्कोर इस वक्त 23 रन, अब केवल 6 रन दूर है जीत से, 12 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 6। पहली ओवर में सब कुछ बादाना की फेवर में था, दूसरी ओवर में अब सब कुछ अत कोहली की फेवर में जाता हुआ। इसी का नाम तो क्रिकेट है, एक गेंद में दो गेंद में गेम पलट जाता है, लाखों का इनाम हजारों में भी आ जाता है। जय का बढ़िया स्वागत किया, आते ही गेंद को फेंक दिया बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन, और इसके साथ इस मैच को जीत लिया है जी जेडी अत कोहली ने। कॉन्ग्रेचुलेशन अत कोहली एंड हार्ड लग, हार्ड लग बादाना स्पोर्ट्स, हार्ड लग डीजे विकी।